जब आवन है पिया मिलन के
प्यार मारे घर आ रे मंदिर
की त्यांनी स्वतःच असं भीमसेनी घराणं उभं केलं. पक्के अचूक स्वर ताल लय यांनी सजलेलं असं त्यांचं गाणं भावपूर्ण पण तरीही आवेशाने भारलेलं. ऐकूया केदार मधली द्रुतलयीतली बंदिश सावन की बुंदनिया.
ध्यान है शायद ध्यान
सखी मंद झाल्या तारका, हे भावगीत आपण सगळ्यांनी ऐकलंय. खरं सांगायचं तर या गाण्याची एलपी निघाली ती सुधीर फडके यांच्या आवाजात, पण त्याआधीच रसिकांना हे गीत ऐकायची संधी मिळाली ती पुणे आकाशवाणीवर पंडितजींच्या आवाजात. राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं सखी मंद झाल्या तारका.
Thank you.
पंडितजींनी फक्त मराठी अभंग म्हटले असं नाही, त्यांनी हिंदी कानडी भजन देखील म्हटले. एका लेखात म्हटलंय, अ व्हॉइस दॅट क्रॉस द विंध्यास, हिज वॉज अ व्हॉइस दॅट ट्रान्सेंडेड इंडियाज नॉर्थ साऊथ म्युझिकल डिव्हाइड. ते खरंच आहे. धारवाडचं बीच पुण्याच्या मातीत रुजलं आणि अवघाची संसार सुखाचा केला. कानडी भाषेत पुरंदरदासांची कृती आहे भाग्यदा लक्ष्मी बारम्मा. Thank you.
संत एकनाथ महाराजांचा माझे माहेर पंढरी हा पंडितजींचा अत्यंत गाजलेला अभंग, तो ऐकताना अभंगाला आवाजाबरोबरच आत्म्याची साथ लागते। म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाच्या सुखी होऊले। ऐकूया माझे माहेर पंढरी। चंद्रभागा माझी पहिली
होता ना ते त्याला संपूर्ण न्याय द्यायचा. अनेकदा तोच राग वेगवेगळ्या प्रसंगी गायला तरी ऐकणाऱ्याला दर वेळेला नव्याने ऐकल्याचा अनुभव येत असे. प्रस्थापित राग घेऊन पंडितजी त्याला स्वतःची खालत लावायचे. त्याचे काही उपमी राग होते, शुद्ध कल्याण, दरबारी, मालकंस, मिया की तोडी, यमन, सुरुवातीला आपण ऐकलेला पुरिया कल्याण आणि अर्थातच मिया की मल्हार. शुभांगी, तू म्हणालेस की त्यांचा मिया की मल्हार तुला इन्स्पिरेशनल वाटतो, थोडस त्याबद्दल सांगशील? खरं म्हणजे त्यांनी गायलेला कुठलाही राग किंवा अभंग आता हे भावगीत आता सध्या युट्यूबमुळे सगळं काही ऐकायला अवेलेबल आहे, तर त्याच्यामुळं आपण सगळे खूप भाग्यवान आहोत असं मी समजते. तर मिया की मल्हार जास्त इन्स्पिरेशनल असा वाटतो, कारण त्याच्यात त्यांनी अत्यंत द्रुतलेखी ही बंदिश आहे, म्हणजे मी अगोस त्याच्या अर्ध्या स्पीडला म्हणणार आहे ती. ते खूप द्रुत म्हणतात आणि तरीसुद्धा प्रत्येक शब्द सूर अतिशय स्वच्छ राहतो, क्लॅरिटी. आणि मुख्य म्हणजे गाण्यामध्ये दोन बेसिक गोष्टी असतात, एक म्हणजे श्वास, श्वासाचा कसा उपयोग करायचा, आणि दुसरं म्हणजे आवाज. तर ह्या बंदिशीमध्ये जास्ती करून ते जाणवतं की त्यांनी श्वासाचा इतका चांगला उपयोग केला, म्हणजे त्यांचा अभ्यास रागाचा आणि क्रिएटिव्हिटी तर जाऊच दे, हा बेसिक गोष्टींचा जो आपण कधीच म्हणजे एवढी मेहनत घेत नाही, इतका त्यांनी तो अभ्यास केलाय श्वासाचा आणि आवाज कसा वापरायचा, अतिशय द्रुत गाताना तो आवाज कसा झाला पाहिजे स्वच्छ प्रत्येक सूर क्लिअर येण्यासाठी. तर हे ऐकल्यावर असं वाटतं की आपण पण थोडा तरी प्रयत्न करायला पाहिजे, तेवढा रियाज करायला पाहिजे. तर तेवढी प्रयत्न करणारी बंदिश म्हणजे फार कठीण आहे. शारंगी रे 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 र
हालेलुया।